नाशिकमधील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी चुंबळे यांच्या विरोधात अखेर अविश्वास ठराव मंजूर झाल्याने आगामी काळासाठी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संपत सकाळे यांची कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदासाठी बिनविरोध निवड झाली आहे. मुख्य बाजार समितीच्या सभागृहात झालेल्या विशेष बैठकीत ही निवडणूक प्रक्रिया संपन्न झाली. बाजार समितीत गैरव्यवहार, मनमानी कारभार, कर्मचाऱ्यांकडून लाच घेणे, भ्रष्टाचार आदी आरोपांमुळे शिवाजी चुंबळे यांच्यावर अन्य सदस्यांनी अविश्वास ठराव पारित केला होता. 15 सदस्यांनी या अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान करून शिवाजी चुंबळे यांना विरोध दर्शवला होता. बाजार समितीत एकूण 18 सदस्य आहेत, त्यापैकी 16 उपस्थित होते. शिवाजी चुंबळे गैरहजर राहिले तर लाचलुचपत विभागाने कारवाई केलेल्या देवीदास पिंगळे यांना मतदानाचा अधिकार नाही. शिवाजी चुंबळे यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतर आज निवडणूक प्रक्रिया संपन्न झाली. यात संपत सकाळे यांची बिनविरोध निवड झाली. कृषी उत्पन्न बाजार समितीमधील गैरकारभाराला आळा घालणे, कर्मचाऱ्यांना समान वागणूक देणे, त्यांचे थकीत पगाराबाबत सकारात्मक निर्णय घेणे आदी विषयांना प्राधान्य दिले जाणार असल्याचे सभापती संपत यांनी सांगितले. बऱ्याच दिवसाच्या वादावादामधून आमचे या मार्केट कमिटीचे ज्येष्ठ नेते, ज्यांनी 22 वर्षे या समितीमध्ये काम केलं, त्यांच्या आशीर्वादाने, देवदास शेट्टीजी पिंगळे यांच्या आशीर्वादाने आणि आमच्या सर्व 16 संचालकांच्या सहकार्याने आज ही माझी बिनविरोध निवड झालेली आहे. याबद्दल मी बाजार समितीचे सर्व संचालक व देवदास शेट नेते आमचे, तसेच आमदार खोसकर साहेब यांचं मी विशेष आभार मानतो. पुढील कार्यकाळामध्ये सर्व संचालकांना व व्यापारी असो, शेतकरी असो, सर्वांच्या सोयीसाठी या मार्केट कमिटीमध्ये चांगल्यात चांगलं काम करण्याची जी मला सर्वांनी संधी दिली, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो. पहिलं पिण्याच्या पाण्याचा प्रश्न या बाजार समितीमध्ये बऱ्याच दिवसाचा आहे. परत तसंच टॉयलेट असे अनेक गरजेचे प्रश्न आहे. शेतकऱ्यांच्या अडीअडचणी काही व्यापाऱ्यांच्या असतील, हमाल मापाऱ्यांच्या असतील, सर्व त्या अडचणी सर्व संचालकांच्या सहकार्याने सोडवल्या जातील. एवढंच मी या प्रसंगी आणि चांगली पारदर्शक गेल्या 89 सालापासून मी राजकारणात आहे. कुठल्याही संस्थेत जरी गेलो तर पारदर्शक कारभारच करण्याची मला संधी मिळाली. सर्वांचे प्रश्न सोडवलेले जातील. तर शहरात रंगपंचमी होईपर्यंत नाशिक पोलिसांनी कलम 144 नुसार जमावबंदी लागू केली. मात्र या निवडणुकीत पंचवटी पोलिसांच्या नाकावरटीतून संपत सकाळे समर्थकांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात फटाके फोडून आनंद व्यक्त केला. तसेच गुलाल उधळल्याने काही समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. नॅन्यूजसाठी प्रतिनिधी प्रवीण काबांडे, नाशिक.